तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची भेट घेतली, त्यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. गोव्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर जी आताच मनोहर पर्रिकरांना बघून आलेले आहेत. त्यांना विचारत की मनोहर पर्रिकरांची तब्येत कशी आहे, मला सांगा, तुम्ही आता पाहिलेला आहे कशा प्रकारची तब्येत आहे, उपचाराला साथ देते का? हो, उपचाराला साथ निश्चित देत आहेत, ते स्टेबल आहेत. मी स्वतः डॉक्टर नाही, मी कन्सल्टंट नाही, त्यामुळे जे डॉक्टर सांगतात तेच तेवढीच माहिती आम्हाला असते. फक्त मला जाऊन भेटायला मिळालं, मी काही गप्पा टप्प्या केल्या नाहीत. मी हॅलो म्हटले, मग थोडी चर्चा मुलाजवळ केली आणि मेडिकल कॉलेजचे डीन होते त्यांच्याकडे चर्चा झाली. ज्या दिवशी ॲडमिट केलं होतं त्यावेळेची तब्येत आणि आत्ताची तब्येत फरक पडला आहे? मी त्या परवा आणि आज त्याच्यात काय मोठा फरक मला नाही वाटत, पण स्टेबल आहेत. परवा डिटोरिएट झाली होती म्हणून आणलं होतं, आता ते स्टेबल आहेत. आपण पाहिलं की ते आता स्टेबल आहेत, त्याच्याबद्दल कोणतीही दुसरी चर्चा करायला नको असं मत पार्सेकरांनी मांडलेलं आहे. मनोहर पर्रिकरांची तब्येत ज्या दिवशी ॲडमिट केलं होतं त्या दिवशी जशी होती तशीच तब्येत आता आहे, म्हणजेच ते स्टेबल आहेत असं पार्सेकरांनी सांगितलं आहे. कॅमेरामन मित्रांचा प्रताप नाईक, झी मीडिया, गोवा.